केंद्रीय नेतृत्वाने मला हा आदेश दिला की तुला पुण्यातून कोथरूड लढवायचं आहे. पुणेकरांना मी काय पडकार नाही. पुणे शहरामध्ये कोथरूडमध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये वर्षानुवर्ष माझी ओळख असणारे ज्यांच्या घरी मी अनेक वेळा गेलो अशी मंडळी आहेत आणि त्यामुळे पुणेकर मला पडका मानणार नाही. निवडणुकीनंतर दिवाळी आल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने प्रमुखपणे भाऊबीजेच्या निमित्ताने कोथरूड मधल्या प्रमुखपणे न वाटी करणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना भाऊबीजेची एक साडी भेट द्यावी म्हणून मोठ्या प्रमाणात लोकांना अपील करतो. सध्या कोथरूडमध्ये दार उघड बय दार उघड या उक्तीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील भगिनींना भाऊबीजेच्या निमित्ताने साडी वाटप केलं आहे. चंद्रकांत पाटील भाऊजींच्या या साडी भेटीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होते. कोल्हापुरातून थेट पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा चंद्रकांत पाटलांनी ज्यावेळी केली होती तेव्हा जागरूक कोथरूडकरांनी आम्हाला बाहेरचा उमेदवार नको म्हणून चंद्रकांत पाटलांच्या नावाला विरोध केला होता. मात्र चाणाक्ष चंद्रकांत पाटलांनी सर्व विरोध बाजूला ठेवून आपला प्रचार यशस्वीपणे राबवत कोथरूडच्या जागेवर कमळ फुलवले. आता जिंकल्यावर जागरूक कोथरूडकरांच्या मनात आपलं स्थान पक्क करण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना तब्बल 10,000 साड्यांचं थेट वाटपच करून टाकलंय आणि त्यालाही दादांकडून ताईला भाऊबीजेची भेट असं लेबल लावण्यात आलंय. निवडणुकीनंतर दिवाळी आल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने प्रमुखपणे भाऊबीजेच्या निमित्ताने कोथरूड मधल्या प्रामुख्याने धुनं वाटी करणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना भाऊबीजेची एक साडी भेट द्यावी म्हणून मी मोठ्या प्रमाणात लोकांना अपील करतो आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी नरेंद्र मोदीजींनी हे आवाहन देशाला केलेलं आहे की दिवाळी यावेळेला गरिबाच्या घरी जाऊन साजरी करू. त्यांनी हेही आवाहन केलं की लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करा. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या भागातल्या कर्तृत्ववान महिलांना घरी बोलावा, त्यांची पूजा करा, त्यांचा सन्मान करा. त्याचाच भाग म्हणून मी असं ठरवलं की कोथरूडसाठी अनेकांना आवाहन करावं आणि मला 2-3 हजार साड्या मोठ्या झाल्यात कारण मी जुन्या नाही घेणार, नव्या साड्या घेतो. आता मी अपील करतोय तुमच्या माध्यमातून अपील करतोय की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काही 5-10 साड्या द्या. थेंबे थेंबे तळेच असेल तरी 10-1 हजार साड्या तर गोळ्या व्हाव्यात अशी कल्पना आहे. आणि नव्या 1 लाख साड्याविड्या काही नाही, निवडणूक नाही आहे, त्या मतासाठी नाही आहे. तर हा माननीय मोदीजींचा संदेश आहे आणि तो खरं म्हणजे ह्या देशासाठी आवश्यक. मात्र या साडी वाटपाची पुणेकरांनी सोशल मीडियावरून यथेच्छ खिल्ली उडवली. आम्हाला साड्या देण्यापेक्षा आमच्या वस्तीतील समस्या सोडवा, शौचालय, गटार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांच्याकडे नवनिर्वाचित आमदाराने लक्ष देऊन आमच्या आयुष्यात अच्छे दिन आणा अशी मतं या महिलांनी व्यक्त केली आहे. तर महिलांना भेट देता तर आम्हाला का नाही असा सवाल मतदारसंघातील पुरुषांनी उपस्थित केलाय. तर मनसेने या साडी वाटपा विरोधात तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. आताच बातमी समजली, 1 लाख साड्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील वाटणार आहेत. खरं तर हे दुर्दैव, विकासाचं राजकारण करायचं सोडून हे कुठलं आमिष, हे कुठली साडी वाटण्याचा प्रकार. साड्या वाटायच्याच होत्या तर आमच्या सांगली कोल्हापूरमध्ये जो काय महापूर आलाय तिथले संसार अजून व्यवस्थित झाले नाही, त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींना साडी वाटणं गरजेचं होतं. पुणे शहरामधल्या आमच्या टांगेवाली कॉलनी असेल, आंबेलवाडा असेल, त्या ठिकाणी पूरग्रस्त भाग झालेला आहे, त्या ठिकाणच्या आमच्या माता भगिनींना साड्या वाटण्याचं काम केलं पाहिजे होतं. फक्त तुमचा मतदारसंघ आहे म्हणून या ठिकाणी साड्या वाटण्याचं काम आपण करत आहात, त्याबद्दल मी प्रथमतः आपला निषेध करतो. विकासाचं राजकारण करणाऱ्या भाजपाला साड्या वाटण्याची गरज काय पडली याचं आत्मचिंतन भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटलांनी मात्र या होणाऱ्या विरोधाला उत्तर देताना शालेय विद्यार्थ्यांना तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रेनकोट वाटप अशी मदत नेहमीच आमच्या मार्फत करण्यात येते असं सांगितलंय. तसंच त्या त्या विभागातील नगरसेवकांचा वस्तीतील नागरिकांशी थेट संवाद असतो म्हणून आपण हे साडी वाटप त्या नगरसेवकांच्या मार्फत करीत आहोत असं म्हटलं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतील चंद्रकांत पाटील भाऊजींच्या या साडी वाटपाला मात्र मतदारसंघातच विरोधाचे फटाके फुटल्याची चर्चा आता जास्तच रंगून आलेली आहे. आपल्या सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा लोकमतचे यूट्यूब चॅनल.